बघूयात, राज्यात राजकीय भाऊबंदकी ही काही नवीन नाही आहे. पवारांपासून तर ठाकरेंपर्यंत राजकीय भाऊबंदकी पाहायला मिळते. त्यात आता आणखी एका कुटुंबाची भर पडण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी अनिल सावंत यांनी पुण्यातील मोतीबागेत शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले. कारण अनिल सावंत हे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे पुतणे आहेत. ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहेत आणि याच पार्श्वभूमीवर अनिल सावंतांनी शरद पवारांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या भेटीविषयी विचारला असता अनिल सावंत यांनी हे उत्तर दिलं. तशी राजकीय भेट नव्हती आमचे शुगर फॅक्टरी संदर्भात आणि बाकीचे एक दोन कामासाठी, बाकीच्या कामासाठी साहेबांची भेट घेण्याचं खूप दिवसापासून इच्छा होती, आज ती पूर्ण झाली. बाकी राजकीय असं काय बोलणं झालेलं नाही आहे आणि सदिच्छा भेट होती. बाकी वैयक्तिक काय कामं होती त्या संदर्भात साहेबांची भेट घेणं गरजेचं होतं आणि त्या संदर्भात बोलणं झाले. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार उलथून टाकण्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी महत्वाची भूमिका बजावली होती, पण त्यांच्याच पुतण्यानं शरद पवारांची भेट घेतल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या. खरं तर अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी अशी मागणी केली होती. तसंच त्यांनी या मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारीही मागितली होती. इच्छुक असणं हा काही गुन्हा नाही किंवा ती चूक नव्हे. प्रत्येकाला वाटतं की मला भवितव्यामध्ये काहीतरी घडायचं आहे, सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करायचं आहे. त्याच्यासाठी हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये सत्ता पाहिजे असते, त्यासाठी आमदारकीची इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही आणि त्यासाठी ते इच्छुक असणार हे निश्चित. अनिल सावंत हे साखर कारखान्याच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात कार्यरत आहेत. पंढरपूर शहरामध्ये वास्तव्यास असल्यामुळे शहर आणि तालुक्यातील जनतेशी त्यांचा संपर्क आहे. पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास अनेक जण इच्छुक आहेत. मात्र अनिल सावंत यांनी शरद पवारांची थेट भेट घेत आघाडी घेतली आहे. असं वाटतं की अनिलदादा सावंत यांनी महायुतीचा धर्म पाळावा, कारण की आपण जर आता बघितलं तर लोकसभेला महायुतीला फार मोठा फटका बसलेला आहे, त्यामुळं अनिलदादा सावंत यांनी समाधानदादा अवताडे यांना मदत करावी आणि महायुतीचा उमेदवार हा निवडून आणावा. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचं पालकत्व सावंत कुटुंबियांकडे असल्याचं मानलं जात आहे. तसंच अनिल सावंत यांनी आपली राजकीय महत्वाकांक्षा कधी लपवून ठेवली नाही. त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते हाती तुतारी घेण्याच्या चर्चेला उधाण आलंय. अनिल सावंत राष्ट्रवादीत गेल्यास शिवसेनेच्या तानाजी सावंतांची राजकीय कोंडी होणार असून काका विरुद्ध पुतण्यात असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. आधी शिवसेनेचा पंढरपूर मंगळवेढा विधानसभेवरचा दावा आणि नंतर पवारांची घेतलेली भेट यामुळे अनिल सावंत हे इच्छुक असले तरी नेमका कोणता निर्णय घेणार, महायुतीचा धर्म पाळणार की तुतारी हातात घेणार, ह्याच्याकडे सर्व मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत.